तर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीनं समन्स बजावून आज कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले, त्यामुळे ईडी कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय. इथल्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रशांत अंकुशराव यांनी. महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आज ईडीने समन्स बजावला होता आणि 11 वाजता त्यांना याच कार्यालयामध्ये बोलवण्यात आलं होतं. मात्र आता जी माहिती मिळते त्यानुसार अनिल देशमुख यांनी एक पत्र जे आहे ते ईडी कार्यालयाला लिहिलेलं आहे आणि त्या ईडी कार्यालयामध्ये पत्र लिहून अशी मागणी केलेली आहे की तुम्ही प्रथम मला ECRची कॉफी द्या, त्याचप्रमाणे माझं वय जे आहे ते 72 वर्ष आहे आणि मला इतर आजार आहेत, त्यामुळे मी इथे फिजिकली येऊ शकत नाही. तुम्ही माझी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे किंवा इतर माध्यमातून तुम्ही माझा जबाब नोंदवू शकता. आपण बघू शकतो की इथे या ठिकाणी अनिल देशमुख येणार आहेत, यासाठीच ते मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला होता. मात्र जे आता पत्र जे आपल्या हातात मिळालेलं आहे, जी 24 तासच्या हातात हे पत्र आहे, त्यानुसार हे जो अनिल देशमुख आहेत ते स्वतः काही हजर राहणार नाही आहेत, ते त्यांच्या वकिलांमार्फत या ठिकाणी हजर राहू शकतील. आणि या पत्रामध्ये त्यांनी एक शेवटच्या मुद्द्यामध्ये असं देखील लिहिलेलं आहे की 25 तारखेला ईडीने माझे जे जवाब आहे तो काही तासांचा घेतलेला आहे, त्यामुळे ह्याची गरज देखील आहे का असा देखील प्रश्न विचारण्यात आलेला आहे. मात्र सहकार्य करण्याची जे आहे त्यात लिहिलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अशोक साह, प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, मुंबई. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे यानंतर बातमीपत्रात आणखी काही महत्त्वाच्या बातम्या पाहूया झटपट. बातमी पिंपरी चिंचवडमधून 20 जुलैपर्यंत जे कर्मचारी अधिकारी कोविड लस घेणार नाहीत त्यांचं वेतन होणार नाही असा आदेश महापालिका आयुक्तांनी काढलाय. वारंवार सूचना देऊनही महापालिका अधिकारी आणि कर्मचारी यांनी कोविड लस घेतलेली नाही, त्यामुळे 20 जुलैपर्यंत ही लस घ्यावी असे आदेश आता आयुक्तांनी काढले. फायझर आणि कोविशिल्ड यांचा एकत्रित डोस कोरोनावर प्रभावी ठरत असल्याचा दावा संशोधकांनी केलाय. लंडनमध्ये केलेल्या संशोधनात फायझरच्या लसीनंतर 4 आठवड्यांच्या अंतरानं कोविशिल्ड लस दिल्यानं मानवी शरीरात कोरोनाशी लढणाऱ्या अँटीबॉडीजमध्ये वाढ होते असं सुद्धा दावा ऑक्सफर्डमधल्या संशोधकांनी केलाय. गरोदर महिलांनीही लस घ्यायला हरकत नसल्याचं केंद्रानं म्हटलेलं आहे. आरोग्य मंत्रालयानं याबाबतच्या गाईडलाईन्स जारी केल्यात. सामान्य माणसांप्रमाणे गरोदर महिला सुद्धा लस घेऊ शकतात असं आरोग्य मंत्रालयानं म्हटलंय. गरोदर महिलांना कोरोना झाला तरी त्यापैकी 90% महिलांना रुग्णालयात दाखल होण्याची गरज भासत नाही असं निरीक्षण सुद्धा नोंदवण्यात आलंय. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या अभ्यासानुसार ॲस्ट्राझेनकाच्या 2 डोसमधलं अंतर 10 महिन्यांचं ठेवलं तरीसुद्धा ते जास्त फायदेशीर ठरणार आहे. ॲस्ट्राझेनकाच्या 3रा बूस्टर डोसनं इम्युनिटी चांगल्या प्रमाणात वाढते. 2 डोसमधलं अंतर 6 महिन्यांचं ठेवलं तरी चालू शकतं असंही ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या अभ्यासातून समोर आलंय. छत्रपतींचा विचार म्हणजे